तर बघा, आवाज वगैरे क्लिअर आहे सर्वांना, व्हिडिओ वगैरे दिसतो आहे, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. ओके सर, सर एका प्रोग्राम निमित्त आले होते, तर आपल्यासाठी एक अर्धा पाऊण तासाचा वेळ काढलेला आहे सरांनी. तर बाकीच्या ज्या इम्पॉर्टंट तुमचे डाऊट्स वगैरे असतील ते फक्त आपण या ठिकाणी क्लिअर करूया. ओके, आणि जस्ट सर पण रिटर्न विषयी तुम्हाला सांगतील. तर बघा, आपण जास्त वेळ न घालवता मी एक जस्ट सरांचं थोडंसं इंट्रोडक्शन देतो, देन सर कंटिन्यू करतील. तर बघा, प्रथमतः सरांचं नाव प्रथमेश तिजारे सर आहेत. सर सरांची एमएससी ॲग्रोनॉमी मध्ये झालेली आहे, इथूनच एमपीके विरावरी मधून. सर तसे पाहिले तर माझे ज्युनियर पण आहेत, आणि सरांचं करंटली IFS म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. त्यामध्ये सरांची ऑल इंडिया रँक 85 होती. ओके, तर जास्त वेळ न घालवता मी थोडंसं सरांना टाईम कमी आहे त्यामुळे काय, परत दुसरा प्रोग्राम पण आहे. ओके, तर प्रोग्रामला पण जायचं आहे सरांना. जस्ट आपल्याला एक अर्धा तास देता आहे सर. ओके, त्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स वगैरे काय असेल, इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट ज्या काही तुमच्या रिटर्न विषयी ज्या काही तुमच्या अडचणी असेल त्याच फक्त या ठिकाणी विचारा. सुरुवातीला सर डिलिव्हर करते त्यांचा काय पाठ आहे तो. ओके, देन तुमचे काय प्रश्न असेल एकदा सरांचं झाल्यानंतर कंटिन्यू करूया आपण. तर आवाज वगैरे क्लिअर आहे सर्वांना, एकदा कन्फर्मेशन द्या म्हणजे आपण सरांना विनंती करूया. ओके ठीक आहे, चला. तर जास्त वेळ न घालवता आपल्या सर्वांच्या वतीने एक सरांना विनंती करूया की आजचा जो काय पार्ट आहे ते सर डिलिव्हर करतील. ओके थँक यू सर. गुड आफ्टरनून ऑल. यावेळेस जी FSO एक्झाम होत आहे, तर या मेनसाठीची रिटर्न असणारी पहिल्यांदाच होणारी एक्झाम आहे. यासाठी मला असं वाटतं की बाबा सर्वांनी थोडं मेन्स ओरिएंटेड अभ्यास करणं आवश्यक आहे. UPSC मध्ये सुद्धा मी यावेळेस ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेऊन मला GSला आणि SA इथिक्सला पण व्यवस्थित मार्क्स आले आहेत. सिव्हिल्स आणि ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये फॉरेस्ट्रीला पण व्यवस्थित मार्क आले आहेत. तर मला असं वाटतं की बाबा पहिल्यांदाच एक्झाम असल्यामुळे तुम्ही सुद्धा त्या पॅटर्नने थोडासा स्टँडर्ड फॉलो करून पुढं आन्सर रायटिंग, त्यानंतर कंटेंट प्रेझेंटेशन, ह्या दोन्ही गोष्टीवर जर का व्यवस्थित फोकस ठेवला तर नक्कीच जो अनभिज्ञ असणारा पॅटर्न आहे तुम्हाला त्याबद्दल काहीतरी करता येईल. तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला पॉईंट वाईज सर्वांना सांगायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे लिहिणार आहेत त्या लिहिण्यासाठी आवश्यक असणारे कंटेंट. तर कंटेंट असणं महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअली कंटेंट तयार करायला गेलात तर बऱ्याचदा असं होईल की बाबा तुम्ही खूप जास्त सिलेबसच्या पॉईंटच्या बाहेर जाल, काहीतरी वेगळं सर्च कराल तर आणि इंडिव्हिज्युअली नोट्स काढाल, तर ते सगळं करण्यापेक्षा जर का वेळ कमी असेल आणि आत्ता एक्झामचा पॅटर्न असा आहे की सगळं काही अनभिज्ञ आहे त्याच्यामुळं जर का नोट्स भेटला जसं सरांकडून तुम्हाला संदीप सरांकडून नोट्स उपलब्ध होतील तर त्या नोट्समध्ये बऱ्यापैकी गोष्टी कन्सल्ट केलेल्या आहेत. मी स्वतः बघितल्या त्या नोट्स आत्ता. तर मला असं वाटतं की बाबा असं एखादा रेफरन्स मटेरियल सोबत घेणे प्लस त्या सिलेबसच्या पॉईंटवर थोडं ब्रेनस्टॉर्म करणे आणि बघणे की या प्रश्नावर काय प्रश्न अपेक्षित येऊ शकतो बाबा. सब क्वेश्चन जनरली एक्झाम पहिल्यांदाच असल्यामुळं अपेक्षित आहे की मेजर मेजर गोष्टी आणि जनरलाइज गोष्टी ते विचारू शकतात, पण एक चांगली तयारी म्हणून तुम्ही थोडंसं बाहेर जाऊन स्वतः वर्क करून पण ते करू शकता. तर कंटेंटच्या बाबतीत सुद्धा हेच, आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रेझेंटेशन. रिटन एक्झाममधला दोन्ही गोष्टींना महत्त्व असते तर तुम्ही त्या पण गोष्टी व्यवस्थित फोकस करून करू शकता. प्रेझेंटेशन तुम्हाला इंडिव्हिज्युअली करावं लागेल, कंटेंट तुम्हाला एखादी अकॅडमी किंवा संदीप सरांकडून मिळेल आणि त्यांच्या टीमकडून भेटेल. तर सर्वप्रथम सर्वांनी काही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचं आहे. जसं आत्ता रिटन एक्झाममध्ये टाईप ऑफ क्वेश्चन्स, तर बऱ्यापैकी 5 मार्काचे क्वेश्चन, 10 मार्काचे क्वेश्चन, 15 मार्काचे क्वेश्चन होऊ शकतात. तर जनरली 5 मार्कांमध्ये एखादा नोट्स वगैरे येणं अपेक्षित आहे, जे 125 मार्क्स, जे सॉरी 125 नंबर ऑफ वर्ड्स. तर रिटन एक्झामचा एक बेसिक पॅटर्न असतो की ते वर्ड लिमिटवर असतात, म्हणजे तुम्हाला एक कोरं पेज समोरून आणि एक कोरं पेज मागून असे 2 पेज जर भेटले तर त्याच्यामध्ये 150 वर्ड अपेक्षित आहे. 150 वर्ड तुमच्या फॉन्टनुसार तुम्ही आत्ताच बघून घेणे आणि त्या फॉन्टनुसार त्याच्यामध्ये बसवणे महत्त्वाचं असते. तर त्यासाठी फॉर एक्झाम्पल जसं आत्ता हा पेजचा पॅटर्न असेल तर पेजच्या या पहिल्या थोड्याशा 1/3 पार्टमध्ये तुम्ही अपेक्षित असते की बाबा तुम्ही इंट्रोडक्शन करावं. एक कुठलंही आन्सर चांगलं इंट्रोडक्शन सुरू होत असते तर त्यामध्ये व्यवस्थित डेफिनेशन, एखादा पाश्चरायझेशनचा क्वेश्चन असेल तर सायंटिस्टचं नाव वगैरे किंवा थोडं त्याबद्दल फॅक्ट्स वगैरे शॉर्टली एक हार्डली 3 ते 4 लाईन्समध्ये सांगणं अपेक्षित आहे. त्यानंतर आन्सरची बॉडी, आन्सरची बॉडी महत्त्वाची असते. तर या बॉडीमध्ये जो मेन क्रक्स आहे क्वेश्चनचा, ज्यांना विचारायचा आहे, त्यांनी विचारलं की क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, तर तुम्ही डायरेक्टली क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्सची हेडिंग देणे हे सब हेडिंग म्हणून आणि इथून कंटेंट लिहायला सुरुवात करणं अपेक्षित आहे. तर या प्रमाणात बॉडी असली पाहिजे आणि जर क्वेश्चन जनरलाइज असेल किंवा क्वेश्चनमधून त्यांना काहीतरी टोन विचारला असेल
तर त्यामध्ये तुम्ही एखाद्या शॉर्ट मध्ये कन्क्लुजन देऊ शकता की बाबा कार्बोहायड्रेट्स हे इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांचं एवढं महत्त्व आपल्या हेल्थसाठी किंवा फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड्समध्ये असायला पाहिजे. तर हा एक जनरली पॅटर्न असतो आन्सर लिहिण्याचा जो UPSC मध्ये फॉलो केला जातो आणि तो बऱ्याचशा रिटन एक्झामचा मेन गाभा असा आहे. तर या आन्सरसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की तुम्ही चांगलं इंट्रो प्रिपेअर करणे, जे की एक चांगली फॉर्मल डेफिनेशन असू शकते किंवा सायंटिस्टचं नाव वगैरे किंवा वेअर द कन्सेप्ट इज ओरिजिनेट फ्रॉम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता इंट्रोमध्ये. बॉडी व्यवस्थित असली पाहिजे, यामध्ये मेन क्रॅक्स क्वेश्चनचा आणि कन्क्लुजन जर महत्त्वाचं वाटलं तर एखाद्या कन्क्लुजनमध्ये एक पॉझिटिव्ह टोन त्या क्वेश्चनबद्दल तुम्ही देऊ शकता. तर या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला कंटेंट भेटणार आहे, प्रेझेंटेशनवर तुम्ही स्वतः काम करायचं आहे. त्यानंतर आन्सर रायटिंग महत्त्वाची गोष्ट आहे रिटन एक्झाममध्ये. बऱ्याचदा असं होते की टाईम मॅनेजमेंट होत नाही, म्हणजे जर का UPSC मध्ये पण बघाल तर 3 तासाचं याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 4000 जवळपास वर्ड लिहायचे असतात. तर 20 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन 15 मार्काचे, ज्यात 200-250 वर्ड्स, 10 क्वेश्चन 10 मार्काचे त्यांना 150 वर्ड्स, तर एवढं सगळं वर्ड्स 300 वर्ड्स 3 तासामध्ये कव्हर करणं हे थोडं चॅलेंजिंग काम असते. तर यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. जवळपास आत्ता मला वाटते सर 2 वगैरे महिने असते एक्झामसाठी, 2-2.5 महिने. तर डेली आन्सर रायटिंग हा एक मोठा फंडा आहे UPSC चा एक्झामचा. त्यासाठी पहिल्यांदा टॉपर्सचे आन्सर बघणे आणि डे 1 पासून तुमचं जेवढा एखाद्या सब्जेक्टबद्दल कंटेंट तयार झालं असेल तिथून स्टेप वाईज सुरुवात करणे, ह्या काही बेसिक स्टेप्स आहेत. तर तुम्ही पण तुम्हाला वाटते की एखादा विषय व्यवस्थित कव्हर झाला आहे आणि त्याच्यामधून मटेरियल कव्हर झालं आहे संपूर्ण, तर लगेच तो विषय एकदा रिवाईज करा आणि लिहायला लागा. कारण की आन्सर रायटिंग करताना थोडा वेळ लागत असतो, म्हणजे तुम्ही जर कंटिन्यू 1 ते 1.5 महिना 2 ते 3 आन्सर लिहिलेत तर तुम्हाला समजेल की एक चांगला आन्सर कसा असू शकते, त्यानुसार 1 महिना पूर्ण कंटिन्यू केला तर तुम्ही चांगला आन्सर लिहायला लागाल. तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सरावाने येतील. रायटिंगमध्ये सरावच महत्त्वाचा असतो. ऑब्जेक्टिव्हमध्ये बऱ्याचदा असं होतं की ऑप्शन सामान्यतः आपण लगेच क्लिक करतो, पण रायटिंगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहेत. त्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत, त्या थोडं मला पाठ करणं महत्त्वाच्या आहेत. जसं फॉर एक्झाम्पल ST ST ट्रीटमेंट वगैरे आहेत पॉश्चरायझेशनच्या, तर त्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर एक्झाम्पल देणं महत्त्वाचं आहे. त्याला थोडं हायलाईट करणे ज्या महत्त्वाच्या बॉडीच्या गोष्टी असतील काही, समजा तुम्ही लिहिलं त्या पॉश्चरायझेशनची मेथड टेम्परेचर लिहिलं आहे समजा 65 डिग्री सेल्सिअस फॉर एक्झाम्पल, थोडं हायलाईट करणं म्हणजे एक्झामिनरला दाखवत आहे की महत्त्वाच्या गोष्टी मी हायलाईट केल्या आहेत. हायलाईट पण एका पेजवर ते अंडरलाईनिंगचं जवळपास 5 ते 6 वेळा असावं, जास्त वेळा नसावं. सायंटिस्टचं नाव असेल तर पाश्चर वगैरे असं काही एक्झाम्पल म्हणून. तर कंटेंट प्रेझेंटेशन आणि प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही पहिल्या दिवसापासून न लिहिता जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयाचं कंटेंट 2-4 जर तयार झालं असेल तर ते रिवाईज करून लगेच लिहायला लागा, म्हणजे 2-2.5 महिन्यात तुम्ही एका स्टेजला पोहोचाल. आणि फायनल कंटेंट म्हणून पण एक्झामच्या डायरेक्ट एक्झामला अपेअर होण्यापेक्षा 1-2 टेस्ट स्वतः लिहायला पाहिजेत की तेवढ्या वेळात तुमचा एखादा पॅटर्न कव्हर होतोय का, किंवा तुम्ही प्रेझेंटेशन कसं आहे, तुम्हाला काय गोष्टींची गरज आहे. मला वाटते सरांच्या अकॅडमी थ्रू पण ते टेस्टचा प्रोग्राम वगैरे करतीलच. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर नोट्स मेकिंगबद्दल बऱ्याचशा वेळेस चर्चा होते की प्रत्येक वेळेस मी इंडिव्हिज्युअली नोट्स करायला पाहिजेत का, किंवा जर अकॅडमी जर तुम्हाला कन्सोलिडेटेड मटेरियल भेटत असेल तर ते फार छान गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही वैयक्तिक इफोर्ट्स घेण्यापेक्षा टेस्ट मटेरियल घेणे, थोडं ब्रेन स्टॉर्म करणे, प्रेझेंटेशन स्वतः इम्प्रूव्ह करणे, या गोष्टीवर फोकस केलं तरी होऊन जाईल. आणि मला असं वाटतं की बाबा रेफरन्सेस वगैरे खूप जास्त अवांतर वाचण्यापेक्षा सिलेबसचे टॉपिक्स आणि सिलेबसचा जो टॉपिक असेल, फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट असेल, तर जर त्याने म्हटलं की टाईप्स लिहा, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स लिहा, तर हे ज्या सब हेडिंग्स आहेत ह्या सब हेडिंग्सवर तुमचं व्यवस्थित 150-200 शब्दांमध्ये कंटेंट रेडी ठेवा फायनली आत्ताच. म्हणजे जे तुम्हाला व्यवस्थित नोट्स मेकिंगमध्ये असेल ते तुम्हाला व्यवस्थित फास्टली रिवाईज करून करता येईल. तर या फॉर्मॅटमध्ये तुमचं सिलेबसच्या सब टॉपिकनुसार कंटेंट रेडी असणं महत्त्वाचं आहे सध्या. त्यानुसारच तुम्ही जास्त रिवाईज करणे, नोट्स मेकिंगवर पण जास्त फोकस न ठेवता तुम्ही रिवाईज जेवढं जास्त कराल तेवढं जास्त आठवणार आहे. फक्त ट्राय करा की एक कन्सोलिडेट मटेरियल तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर पॅटर्न पण तुम्हाला सांगितलं बऱ्या की 5 मार्कासाठी शॉर्ट नोट्स वगैरे, किंवा एकाच 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 2 सब क्वेश्चन म्हणून ए म्हणून 1 नोट्स आणि बी म्हणून 2 नोट्स. तर या पॅटर्नमध्ये पण प्रश्न अपेक्षित असतात. तर या पॅटर्नमध्ये जवळपास एका याच्यामध्ये हार्डली 75 वर्ड्स अपेक्षित आहे जर 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर, आणि इकडे 75 वर्ड्स म्हणजे 150 वर्ड्समध्ये तुमचा 10 मार्काचा क्वेश्चन कव्हर होऊ शकतो. हे सगळं मी UPSC चा पॅटर्न वरून बोलतोय जे स्वतः मी केलेलं आहे. एक्झाम नवीन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिथं वेळेवर असेल तर त्यानुसार तुम्हाला मॅनेज करायच्या आहेत. पण ट्राय करायचं की ऍटलीस्ट 10 मार्काचा क्वेश्चन असेल आणि 150 वर्ड लिमिट असेल तर तुम्ही एक पूर्ण पेज आणि दुसऱ्या पेजाचा 1/5 पेज म्हणजे 1.5 पेज तुम्ही सॉरी 1.5 पेज तुम्ही तरी क्रॉस केलं पाहिजे आन्सरमध्ये. तुमचा फॉन्ट साईज जर लहान असेल तर आताच ठरवा की तुमचे 150 वर्ड इथपर्यंत होत असेल तर फॉन्ट साईज लार्ज करून थोडं 1.5 पेज क्रॉस करण्याचा प्रयत्न करा. टोटली 2 पेज जरी नसेल तर काही हरकत नाही, डिमांड असेल तर केलं तर काही हरकत नाही. पण जर का शॉर्ट असेल डिमांड
मग 1.5 पेज पर्यंत तरी आला तरी एखादी डायग्राम वगैरे काढणे, प्रेझेंटेशन करून व्यवस्थित चौकोन करून तिथं काहीतरी फ्लो चार्ट तयार करणे, क्लासिफिकेशनचा असा पाय चार्ट करणे, असं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, ज्यांना आन्सर थोडा चांगला दिसेल. कारण की अल्टिमेटली एक्झाम येणारला जेवढं प्रेझेंटेशन चांगलं तेवढं त्याचा मूड व्यवस्थित असेल की तो तुम्हाला रिकॉग्नाईज करेल. तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं ब्रिटनसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आता प्रॅक्टिस करताना पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. सुरुवातीला वाटेल की मी काहीतरी रॅन्डमली लिहितोय, सेम जसं आपण डिग्रीचे आन्सर्स लिहिले आहेत त्याच टाईपचा पॅटर्न आहे. थोडंसं तुम्हाला ॲडव्हान्स पाहिजे, थोडंसं ॲडव्हान्स, आणि 1.5-2 महिन्याचा प्रॅक्टिस ते आरामात येऊन जाईल. तेवढं घाबरण्याचं काहीच कारण नाही, फक्त प्रॅक्टिस सुरू करा. जेवढं कंटेंट लिहिलं असेल, नोट्स तयार झाले असेल, त्या कंटेंटची आतापासूनच प्रॅक्टिस तयार करा. आपल्या अकॅडमीच्या सरांकडून चेक करून घ्या, त्यांची टीम सोबत असेल तुमच्यावाल्या, लागलीच तर काही डाऊट्स त्यांना टाका किंवा सरांकडून पण मी डाऊट्स येईल काही वाटलं तर सांगू शकतो. तुमचा बेस्ट द्या. रायटिंग एक्झाम असल्यामुळे मार्क्स स्पेसिफिक नसतात. बऱ्याचदा असं वाटतं की आपण खूप चांगला लिहिला पण मार्क्स येत नाही, तर कंटेंट, प्रेझेंटेशन आणि प्रॅक्टिस ह्या तीन गोष्टीवर फोकस ठेवा. आणि मग नंतर थोडंसं प्लॅनिंग करून एक तुम्ही कधीपर्यंत प्लॅन करणार आहात, म्हणजे बऱ्याचसा वेळ असं होतं की बाबा आपण पूर्ण कंटेंट वाचेल मग लिहेल असं म्हणतो आळशीपणाने, पण ते थोडंसं चुकीचं आहे. मला असं वाटतं की बाबा रिटन एक्झामचा पॅटर्नच असा आहे की तुम्ही जर लिहायला लागला तर तुम्हाला सुरुवातीपासूनच कंटेंट तयार करणे आणि लिहिणे ह्या दोन्ही गोष्टी करावं लागणार. कारण की मेन्स असल्यामुळे तुम्ही पहिल्यांदा बरंचसं काही वाचलेलं नसेल, तर नवीन गोष्टी असल्यामुळे कंटेंट असणं महत्त्वाचं आहे. तर कंटेंट फायनलाइज करणे, त्यानुसार नोट्स झाल्या असतील तर शॉर्ट नोट्स शक्यतो जमवणे, आणि त्या शॉर्ट नोट्समधून मग लगेच त्या रिवाईज करून लिहायला लागणे जेवढं होईल ते. त्यानंतर प्रेझेंटेशनचा पार्ट, पुन्हा एकदा मी ह्या गोष्टी रिवाईज करतोय कारण की ते महत्त्वाचे आहेत. प्रेझेंटेशनमध्ये एखादी व्यवस्थित चांगली डेफिनेशन, एखादी सब हेडिंग, आणि ज्या एक्झाम त्या क्वेश्चनमध्ये जर डायग्रामची डिमांड असेल तर मस्ट काढा, किंवा जिथं डिमांड नसेल पण समजा क्लासिफिकेशनचा क्वेश्चन असेल तर क्लासिफिकेशनचा क्वेश्चन तुम्ही स्वतः चार्ट करू शकता असावाला, की टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स तिथं लिहिलं सेंटरली आणि मग असं देऊन डायग्राम काढल्या, किंवा टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स हेडिंग असेल तर याला जसं हे देऊन करणे आणि मग इथलेच पॉईंट्स थोडंसं एक्सप्लेन करणे खाली. तर या गोष्टी जनरली होऊ शकतात की तुम्ही कवर करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं आता मी एक आन्सर तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला समजा लिहायचं आहे की टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, तर तुम्ही टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स लिहा, याच्यामध्ये याला चौकोन करा, इथं सब हेडिंग द्या, अशा अशा 2-3 हेडिंग व्यवस्थित असं दिसायला असलं पाहिजे. हे इथे थोडंसं एंडलिस करा त्या 2-3 गोष्टी, आणि त्यांनी विचारलं असेल का डिस्क्राईब करा, तर मग थोडंसं इथून डिस्क्राईब करू शकता तुम्ही. तर या फॉर्मॅटमध्ये जनरली एक आन्सर असतं. यासाठी तुम्ही थोडं काय करा की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे बुकलेट्स आहेत UPSCच्या एक्झाम थ्रू किंवा कुठल्या रिटन एक्झामच्या, तर त्या टॉपर्सच्या कॉपीज बघा की त्यांनी कसं इंट्रो लिहिलं आहे, त्यांनी कसं बॉडी प्रेझेंट केली आहे, कसं कन्क्लुजन केलं आहे, तर त्यांना एक खरा आयडिया तुम्हाला येईल. मला वाटते माझी पण ॲग्रिकल्चर ऑप्शनलची सरांनी नोट्स तुमच्याशी PDF ऑफ आन्सर शेअर केली आहे, तर ते बघा, एक थोडा तुम्हाला ओव्हरलुक येईल की बाबा खूप जास्त मोठं आव्हान नाही आहे, तेच आहे फक्त प्रॅक्टिस केल्यानंतर येणार आहे. मी पण थोडंसं प्रिलिम्स आहोत आणि नंतर मेन्समध्ये प्रॅक्टिस करून थोडंसं टेस्टेसवर काम करून या सगळ्या गोष्टी केल्या, तर सगळं मॅनेजेबल आहे. तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे. कंटेंट, प्रेझेंटेशन आणि प्रॅक्टिस, दीज आर द 3 फॉर्म्युलाज अकॉर्डिंग टू मी. यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील वैयक्तिक तर ते पण आपण घेऊया, म्हणजे त्यानुसार थोडं कव्हर होईल पुन्हा. हा, हँडरायटिंगचा इश्यू मेन. हँडरायटर तुमचे एलिजिबल असेल, एलिजिबल म्हणजे तुम्ही जर एखादं वाक्य लिहिलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही कार्बोहायड्रेट लिहिलं, तर कार्बोहायड्रेट हा शब्द दुसऱ्याला लवकर कळला पाहिजे. बस असं काही रॅन्डम नको की खूप जास्त असं हँडरायटिंग आहे की ते लवकर समजत नाही आहे, किंवा खूप छान काढण्यामध्ये पण टाईम होत आहे आणि मग कंटेंट कव्हर होत नाही आहे, आन्सर लिहित येत नाही, एवढं काही नको. ट्राय करा की तुम्ही जे लिहित आहे ते समोरच्याला लवकर वाचता आलं पाहिजे व्यवस्थित, आणि तुमचे डायग्राम काढले त्याला लगेच समजलं पाहिजे. युअर आन्सर शुड बी ॲज इझी ॲज इट इज शुड बी लिजिबल. हा, लँग्वेज, लँग्वेज बद्दल पण इश्यू असतो की बघा कम्प्लिटली फॉर्मल आणि हाय फ्लुएन्सी असणारी लँग्वेज महत्वाची नाही आहे. बऱ्याचदा असं होईल की बाबा तुम्ही वर्ड लिमिट पूर्ण करताना कम्प्लीट सेंटेन्स लिहू शकत नाहीत, मग तुम्ही इट लीड्स टू डिक्रीजिंग द पोटेन्शियल ऑफ एवढंच, किंवा इट इन्क्रीजेस दी कॅपॅसिटी ऑफ सॉइल, अशा गोष्टी जर वापरल्या म्हणजे सिम्पल 3-4 वाक्यामध्ये तरी काय सफिशियंट आहे त्यासाठी. कम्प्लिटली फॉर्मल लँग्वेज असणं आणि खूप जास्त चांगले इंग्लिश असणं मॅटर करत नाही. टेक्निकल पेपर आहे, टेक्निकल मेन्स आहे, त्याच्यामुळं कंटेंट एक्झामचा क्रक्स ॲड्रेस होणे, त्या क्वेश्चनची डिमांड ॲड्रेस होणे महत्वाचं आहे. हा, आता बऱ्याच जर शॉर्ट नोट असेल 5 मार्क्समध्ये, तर आता शॉर्ट नोट्सवर फॉर एक्झाम्पल पाश्चरायझेशनच आलं, तर पाश्चरायझेशनच्या शॉर्ट नोट्सवर समजा हा आपला पेज असेल आणि
शॉर्ट नोट्स ऑन पाशाएशन असेल तर बऱ्यापैकी तुम्ही दोन क्वेश्चन असेल समजा 5 मार्काचे नोट्स असेल तर तुम्ही मला वाटतं की एक पेज तरी सफिशियंट असेल. तर पाशाएशन डेफिनेशन सुरुवातीला इथं येणे एक 1/3 पेज मध्ये डेफिनेशन सायंटिस्टचं नाव असेल तरी इट इज गिव्हन बाय डॅश 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 आणि लगेच त्याची नोट्स तिथे कन्क्लुजनची गरज नाही कारण की 5 मार्क्स म्हणजे तुम्ही कन्क्लुजन लिहिणार काय. बऱ्याचदा तुम्हाला वाटतंय की बाबा तुम्ही कन्क्लुजन देऊ शकता तर तुम्ही हेच बॉडी थोडीशी स्किप करणे एवढी आणि मग थोडंसं कन्क्लुजन एका सेंटेन्स मध्ये देणे. ऍक्च्युली इंट्रो बॉडी कन्क्लुजन हा थोडा जीएसचा पॅटर्न आहे जिथं त्यांना काहीतरी तुमचं मत शेवटी अपेक्षित असतं किंवा तुम्ही एखाद्या क्वेश्चनला काय अंडरस्टँड केलं. टेक्निकलमध्ये बऱ्याचशा गोष्टींना लिमिट असते की तुम्ही तुमचं मत मांडू शकत नाही ज्या टेक्निकल डिमांड आहे आन्सरचं तुम्ही ते पूर्ण करायला पाहिजे. तर हे डिफरंट असते क्वेश्चनच्या डिमांडनुसार लेवलनुसार ते व्हॅरी होत असते. त्यामुळे 5 मार्क्ससाठी कन्फ्युजन असणं काही गरजेचं नाही आहे. इंट्रोडक्शन ऍटलीस्ट ट्राय करा की ज्या क्वेश्चनचे इंट्रोडक्शन डिफाईन कार्बोहायड्रेट्स गिव्हन क्लासिफिकेशन असं विचारलं असेल तर तुम्ही डिफाईनमध्ये इंट्रोडक्शन लिहा ना डिफाईन क्वेश्चनचा पार्ट आहे. तर अशा गोष्टी ट्राय करा की तुम्ही क्वेश्चनच्या हिंट सुरुवातीला द्या. बऱ्याचदा कसं असतं की बाबा एक्झाम घाईमध्ये असतो मग तुमचं सरळ सरळ इंट्रो बघतो शॉर्टली बॉडीचा पार्ट बघतो वरवर वरवर आणि कन्क्लुजन बघतो आणि सामोरं जाऊन चालला जातो. तर ह्या दोन गोष्टी जेवढं इंट्रो आणि कन्क्लुजन ह्या दोन गोष्टी थोडं हायलाईट करायसाठी आहेत तुम्हाला. बऱ्याचदा असं होईल की बॉडी तुम्ही जर का पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिली तर ते प्रेझेंट होणार नाही चांगली. म्हणून बॉडी पण ट्राय करा की शक्यतो पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिण्या प्रयत्न करा. जनरलाइज क्वेश्चन साठी जनरलाइज आन्सर असणं अपेक्षित नाही. थोडस स्पेसिफिक व्हा म्हणजे बऱ्याचदा असं असतं की आपण जनरलाइज गोष्ट लिहितो. फॉर एक्झाम्पल आता मी म्हटलं की इम्पॉर्टन्स ऑफ फूड सिक्युरिटी तर खूप जनरल लिहील मी पण मला त्याला एक्झाम्पल द्यावं लागेल किंवा फूड सिक्युरिटी 1950 मध्ये किती होतं प्रोडक्शन आता किती आहे. म्हणजे जनरलाइज उत्तर तरी स्पेसिफिक व्हायला प्रयत्न करा पण एक्झाम क्वेश्चनची डिमांड ऍड्रेस व्हायला हवी. बस पेन वगैरे शक्यतो आता मी जेल पेनच वापरतो. पायलट V5 नावाचा पेन मी वापरलाय. तुम्हाला जो पेन कम्फर्टेबल होईल त्याच्यात तुमचं हँडरायटिंग चांगलं येईल आणि ज्यात तुम्हाला स्पीड येईल असे पेन वापरा. आणि जो पेन वापरणार आहात नंतर 3-4 चॉईसेस असतील त्याचे आताच सराव करा कंटिन्यू 1.5 महिन्यानंतर म्हणजे नंतर काही रॅन्डम एरर नको वेळेवर. आता मी लिहिले सेंटेन्स की बाबा आय वॉज वर्किंग विथ डॅश 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 इन्स्टिट्यूट तर आय वॉज वर्किंग आणि इन्स्टिट्यूशन नाव जेवढं सफिशियंट किंवा ओ अँड ऑर द एवढा महत्व नाही आहे. आणि जनरली 150 वर्ड्स लिमिट असेल तर 150 वर्ड्सच्या लिमिटच्या जनरली बाहेर जायला नको. वर्ड लिमिट्सवर पण कधी कधी UPSCला निगेटिव्ह मार्किंग होत असते. तर 150 वर्ड्सला तुम्ही 145 पर्यंत जाणं अपेक्षित आहे किंवा तुम्ही 130 क्रॉस करणं अपेक्षित आहे. म्हणजे 140 जवळपास आणि 130 क्रॉस करणं अपेक्षित आहे. 120 वर्ड्स एकदम शॉर्ट दिसायला नको किंवा 250 वर्ड्सचा आन्सर असेल एखादं तर 250 मध्ये तुम्ही नियर अबाउट 230 वर्ड्स तरी पोहोचायला हवं. मग थोडा फॉन्ट साईज वाढवून तुम्ही आता 3 पेज असतील असे 3 पेज आन्सरचे एक पहिला पेज मागचा पेज आणि तिसरा पेज तर तुम्ही हार्डली 2.5 पेज पर्यंत जर गेलात नॉर्मल फॉन्ट साईजने तरी तुमचे 200 शब्द कव्हर होतात 220 शब्द कव्हर होतात तर दॅट इज ओके. येस येस डिफरन्स असतो. ऍक्च्युली विजन आयसी एक PDF आहे त्या सगळ्यांबाबत ते त्यांना व्यवस्थित त्यांना एक्सप्लेन केला की बाबा एक्सप्लेन म्हणजे काय इलॅबोरेट म्हणजे काय इलुस्ट्रेट म्हणजे काय त्याच्यामध्ये थोडा थोडा बारीक फरक आहे. जनरली डिस्कस म्हणजे आपण दोन्ही साईड मांडत असतो. एक्सप्लेन म्हणजे त्यांना जेवढं विचारलं आपण तेवढं सविस्तर एक्सप्लेन करत असतो. इलॅबोरेट म्हणजे तो पॉईंटची जी डिमांड आहे तेवढी डिमांड देऊन विथ एक्झाम्पल्स देणे. इलुस्ट्रेशनमध्ये पण एक्झाम्पल्स चांगले असणे एवढं अपेक्षित आहे. तर जनरली UPSCच्याच कुठल्या तरी कोचिंग मटेरियल थ्रू ते आलेलं आहे युट्यूबला वगैरे बघा त्या एक्झामचे एकदा पाहून घ्या काय काय त्या शॉर्टमध्ये फरक आहे ते आणि त्यानुसार मग क्वेश्चन आपल्याला चांगला ॲड्रेस करता येतो. हा जनरली एकच पेन यूज करा. 2-3 पेन असं काही नसतं त्याच्यामध्ये. फक्त तेच वर्ड्स हायलाईट करा. म्हणजे रेड पेन तर यूज नाही करायचा असतो पण जर ब्लॅक असेल तर ब्लॅक करा. शक्यतो ब्ल्यू पेनच करा. ब्ल्यू पेन किंवा जेल पेनच करा तुम्ही जिथं कम्फर्टेबल. जेल पेनच कंपल्सरी असं नाही आहे. शाईवाला पेन म्हणजे बॉल पेन पण कंपल्सरी असं पण नाही आहे. पण तुम्ही ज्यांना कम्फर्टेबल असेल त्यांना जेल पेन शक्यतो पूर्ण मेन्सला वापरतात कारण त्यांना थोडं हँडरायटिंग व्यवस्थित दिसते म्हणून. त्यासाठी कम्फर्टेबल असाल तर मॅटर करतं ते. बाकी थोडं पेनचं वजन त्याचा फॉन्ट साईज त्याचं थोडं साईज वगैरे सगळं बघून घ्यायचं. तुमचा तुमचे फॉन्ट ठरवा की तुम्ही फॉन्ट 150 वर्ड्समध्ये असताना कितीमध्ये बसणार आहात ते सगळ्या गोष्टी मॅनेज करा. आणि सगळे क्वेश्चन करायचा प्रयत्न करा. सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत बऱ्याचदा त्यानुसार बऱ्याचदा असं होईल की बाबा आन्सर आणि 5-7 प्रश्न असतील 7-5 लिहायचे असतील तर तिथे चॉईस असणार आहे. त्याच्यामुळं ट्राय करा की बाबा सिलेबसचे सगळे पॉईंट्स कव्हर होतील सब पॉईंट्स कव्हर होतील. टेस्ट लिहिताना पण ट्राय करा की मॅक्झिमम कंटेंट तुम्हाला लिहिता येईल त्याच्यावर सराव होईल.
त्याच्यामुळे सगळे क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायचा. ग्रॅमॅटिकल मॅक्स मिस्टेक्स जास्त मॅटर करणार नाही, बट मिस्टेक्स एवढं नको की ते हायलाईट झाल्यात की ते मिस्टेक्स आहेत बघून, असं काही व्हायला नको. ग्रॅमरचा तेवढा जास्त फरक नसतो काहीतरी. बऱ्याचदा असं होईल की बाबा क्वेश्चनचं जे इंटरप्रिटेशन आहे ते तुम्ही टेक्निकली वर्ड्सच्या माध्यमातून केलं तरी ते सफिशियंट होईल, त्याच्यामुळे तिथं ग्रॅमरचा जास्त भाऊ करायची गरज नाही. इट डिपेंड्स ऑन डिमांड ऑफ द क्वेश्चन. एंडलिस असेल एंडलिस, त्यांना म्हटलं की बाबा एंडलिस टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, तर मग एंडलिस करा आणि नंतर डिस्क्राईब करा. किंवा त्यांना म्हटलं की बाबा डिस्क्राईब द टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, तिथं तुम्हाला एंडलिस सोबतच डिस्क्राईब पण करणं थोडं थोडं महत्त्वाचं आहे. ते डिपेंड्स करते की टाईम लिमिट किती आहे, तुमचं वर्ड लिमिट किती आहे, पेजेस किती भेटले तुम्हाला लिहायसाठी, त्यानुसार ते तुम्ही मॅनेज करणं गरजेचं आहे. सारा महत्त्वाचा आहे, प्रॅक्टिस करून तुम्हाला सगळ्या गोष्टी येतील. पेन्सिल केलं तर काही हरकत नाही, फक्त ट्राय करा की डायग्रामला एक छोटा बॉक्स वगैरे असणे, त्याला एक चांगलं नाव असणे, डायग्राम देऊन डॅश डॅश डायग्राम आहे किंवा फ्लो चार्टमध्ये सात शेवटी नाव असणे. जनरली शफल होते पेन्सिल आणि पेन यूज करताना, थोडा टाईम जातो म्हणजे, तर टोटली पेन जरी केला तरी काही हरकत नाही आणि पेन पेन्सिल केला तर काही हरकत नाही. किंवा बऱ्याचदा काही सिनियर आम्ही ऐकलं की त्यांना ब्लॅक पेननं डायग्राम काढला आहेत, जेल पेननं त्यांना कंटिन्यू लिहिला आहे, तर तसं पण काही हरकत नाही. फक्त कम्फर्टेबल व्हा की त्याची प्रॅक्टिस तुम्हाला अगोदर असली पाहिजे. मार्क वाईज जनरली आता यूपीएससी मध्ये आमचे 10 मार्काचे 150 शब्द असणारे 10 क्वेश्चन असतात आणि 250 वर्ड्स असणारे 15 मार्काचे 10 क्वेश्चन असतात. मग आम्ही ट्राय करतो की जिथं क्वेश्चनचा वेटेज जास्त आहे 15 मार्काचे 10 क्वेश्चन ते पहिले करणे आणि नंतर जे लेस वर्ड्स आणि जे लेस मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते नंतर करणे. त्यानं काय होईल की तुमचा प्रश्न जर सुटलाय चुकून तरी तो 10 मार्काचा क्वेश्चन सुटेल, 15 मार्काचा क्वेश्चन सुटणार नाही. म्हणजे जिथं रिस्क कमी त्यानुसार प्लॅनिंग करणे. डेली ऍटलीस्ट सुरुवातीला तुम्ही 4 ते 5 क्वेश्चन तरी लिहायला पाहिजे सुरुवातीला. मग ऍटलीस्ट ते तुम्ही क्वेश्चन सुरुवातीला टाइम लिमिटची गरज नाही, पण नंतर ट्राय करा की बाबा तुमचं 150 शब्दाचं आन्सर जे आहे ते हा ऍटलीस्ट 7 मिनिटांमध्ये कव्हर झालं पाहिजे आणि 250 शब्दाचं आन्सर जे आहे 250 वर्ड्सचा आन्सर ते जनरली 12 ते 13 मिनिटात कव्हर झालं पाहिजे. मग एवढं सगळं करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 7 मिनिटात होणार नाही सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी आहेत मी स्वतः प्रॅक्टिस केल्यानंतर 3 महिन्यांना आलेल्या. तर प्रॅक्टिस करा की ऍटलीस्ट तुम्ही सुरुवातीला लिहिताना टाईमवर नका करू, फक्त कंटेंट व्यवस्थित आला पाहिजे, रेफरन्स व्यवस्थित आला पाहिजे आणि हळूहळू स्पीडवर फोकस करा. मग नंतर कंटेंट आला की स्पीड येईल. तर कंटेंट आणि टाईम लिमिटनुसार कंटेंट तुमचं आन्सर प्रेझेंट झालं पाहिजे त्यानुसार. सिक्वेन्स ऍक्च्युली रिटनमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन नंबर ऑलरेडी टाकून असतो सरळ सरळ, तुम्हाला फक्त सिलेक्शन त्या क्वेश्चनवर जाऊन पाहत असते. एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जे स्क्रिप्ट आहे आन्सर बुकलेट यूपीएससीची पण बघा एकदा, त्यामध्ये त्यांना किंवा सीएपीएफ मेन्सचा पण एकदा बघा. सीएपीएफ पेपर 2 जो रिटर्न आहे त्याच्या पण तुम्हाला बुकलेट भेटेल यूपीएससीच्या साईटवर, तर त्याच्यामुळे बघा की ते बुकलेट कसं असते. ते जनरल यूपीएससीच असते, पण बऱ्याचदा जर का त्यांनी सिक्वेन्स दिला आहे क्वेश्चन पेपर वेगळा तर तसं होऊ शकतं बरं रिटर्नमध्ये. तर ते थोडीशी आयडिया घेऊन चाला की तुम्हाला कसं मॅनेज करायचं आहे. जनरली सिक्वेन्सचा मॅटर नसतो जर का असं ऑलरेडी त्यांना रिटर्नमध्ये दिलं असेल क्वेश्चन तर, पण जनरली रिटर्नमध्ये नसेल तर मग ट्राय करा की सिक्वेन्स मेंटेन ठेवणे. फुल सेंटेन्स शॉर्टमध्ये लिहिण्याची काही त्या स्टाईल्स आहेत. आता बऱ्याचदा असं होते की बाबा इम्पॅक्ट ऑफ सॉइल पोल्युशन विचारला आहे, तर सॉइल पोल्युशनचा इम्पॅक्ट लिहिताना मी हेडल टाकेल इम्पॅक्ट ऑफ सॉइल पोल्युशन आणि इथून एक लिहिल की बाबा सॉइल पोल्युशनमुळे लीड्स टू डिक्रीजिंग अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स. डिक्रीज इन इथं नाही लिहिन मी की इट लीड्स टू अवेलेबिलिटी ऑफ, असं नाही लिहिणार. डिक्रीजिंग अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट्स जस्ट कीवर्ड्स जे 3-4 वर्ड्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन होत आहेत ते. ॲक्च्युली हे टाईम लिमिट्स आणि कंटेंटच्या प्रेझेंटेशनचा स्किल आहे यूपीएससीमध्ये, जे खूप वेळा पूर्ण पेपर कम्प्लीट करण्याच्या माध्यमातून पोरं असं करतात, पण या एक्झामला ते कितपत लागू होईल हे अजून पण कोणाला क्लिअर नाही. त्याच्यामुळे ट्राय करा की बाबा तुमच्या वेळेत तो क्वेश्चन मिनिमम ऑप्टिमम वर्ड्समध्ये एक्सप्लेन झाला पाहिजे बस. प्रिन्सिपल्स प्रिन्सिपल्स म्हणजे अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही एखादा एखादी गोष्ट करायची तर ते तुमच्या असलं पाहिजे, ठीक आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे असं गोष्ट की तुम्ही गोष्टी काय करताय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, दॅट शुड बी द ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, मला वाटते बऱ्याचशा डाऊट्स आपण ऍड्रेस केले आहेत आणि बऱ्याचशा विषयावर बोललो आहोत. त्यानंतर काही स्पेसिफिक डाऊट असेल तर तुम्ही सरांना सेंड करा. सरांतर्फे सरांनी मला संधी दिली त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. प्रेझेंटेशन स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी तेच मी बोललो की एक व्यवस्थित इंट्रोडक्शन
एखादा डायग्राम किंवा फ्लो चार्ट, मग त्या फ्लो चार्टचे टाईप आहेत काही, समजा आता पाय चार्ट आपण जनरली पा बघितला की एवढ्या प्रमाणात हे, एवढ्या प्रमाणात ते, असं किंवा एक डायग्राम असते हे असं सेंटरली ॲड्रेस करतो आपण, अशा गोष्टी काही, पाच पॉईंट असेल तर पाच पॉईंटमध्ये, किंवा हा असा एक फ्लो चार्ट असतो जनरली क्लासिफिकेशनच्या ह्याच्यामध्ये, हे सगळं आपण डिग्रीला केलेलंच कंटेंट आहे, त्यामुळे असं काही नवीन खूप हे नाही आहे. जनरली हे पण एक मी यावेळेस स्वतः फॉलो केली माझ्या ह्याच्यानुसार की असं करणे, हे नंतर दुसरं दिसायला व्यवस्थित दिसतं आणि वर्ड लिमिट्समध्ये पण स्पेस मॅनेजमेंट होत आहे. स्ट्रॅटेजी 2 month स्ट्रॅटेजी म्हणजे कंटेंट फायनल करणे, लवकरात लवकर झाला आहे त्याच्यावर लवकरात लवकर लिहायला काम करणे, आणि 2 महिने तरी कंटिन्यू लिहिणे, सराव असणे रोजचा, रोजचा टाइम लिमिट. मला वाटते की बाबा रिटन एक्झाम आहे तर ट्राय करा की 1.5 तास तुम्ही लिहिलं पाहिजे रोज. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू संदीप सर अँड इट्स टीम. ओके, बऱ्यापैकी तुमचे डाउट क्लियर झाले असेल. ओके, आता बऱ्यापैकी रिपीट क्वेश्चन होते, तर परत एकदा काही लेट जॉईन झाले असेल त्यांनी परत एकदा ते व्हिडिओ परत एकदा बघून घेतला तरी जमाल. आपण रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकणार आहे. ओके ओके, सरांना थोडंसं घाई आहे, त्याच्यामुळे आपण आजचा सेशन या ठिकाणी स्टॉप करतोय. आपल्या सर्वांच्या वतीने सरांचे खूप खूप आभार या ठिकाणी, आपल्यासाठी सरांनी वेळ दिला. तसंच नेक्स्ट पण आपण आता थोडासा आपला सिलेबस ऑगस्ट एंड पर्यंत संपून जाईल आणि त्याच्यानंतर आपण फुल आन्सर रायटिंगवर वेळ देणार आहे. ओके, त्याच्यामध्ये माझे सिनियर वगैरे आहेत, अशाच प्रकारे मी सेशन वगैरे अरेंज करेन तुमच्यासाठी, आणि जे काय तुमचे डाउट्स वगैरे असतील ते सर्व क्लिअर होतील. त्याचबरोबर आपण पेपर सेकंड मधला लॉचा जो काय पार्ट आहे त्याच्यासाठी आपली वेगळी फॅकल्टी असणार आहे, आणि ते पण तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन वगैरे त्यांचं पण असणार आहे. त्या ठिकाणी तुमचे अजून डाउट क्लिअर होतील. आता शेवटचे 2 महिने आपल्याला त्यावरच काम करायचं आहे. ओके ठीक आहे. ओके, आता आपण जास्त वेळ न घालवता थांबवतो आणि सरांचे परत एकदा तुमच्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या टीमच्या वतीने सरांचे आभार. थँक्यू, ओके, थँक्यू. धन्यवाद. वेलकम.